आले सगळे काय दिले बघा. काय दिलंय बघा गणितामध्ये, 22 22 रुपये, वाचा सगळ्यांनी वाचा, 22 रुपये पाच जणांत समान वाटायचे आहे. 22 रुपये, 22 रुपये वाटायचे पाच जणांत. आता कशाने कशाला भागायचं सांगा बरं. आधी इथे काय लिहायचं, बरोबर 22 बरोबर 22 लिहायचं, 22 लिहिले, 22 लिहिले. आता काय करायचं पुढे, हो भागाकार करायचा, बरोबर. म्हणजे कसा करायचा भागाकार, कसा करायचा, हा बरोबर. इथे चिन्ह काढायचं, हो की नाही, समजलं. नंतर पुढे कितीने भागायचं, आपल्याला किती जणांमध्ये वाटायचंय, हा पाच जणांमध्ये वाटायचंय, म्हणजे 22 चे आपल्याला पाच भाग करायचे, हो की नाही. पाच जणांमध्ये वाटायचे म्हणजे पाच भाग करायचेत आपल्याला, पाच ने भागायचं. कळलं, समजलं, तुम्ही हे लक्षात ठेवा. नाहीतर काय होतं, तुम्ही काय कराल परीक्षेमध्ये उलट, हे इकडे लिहिलं आणि हे इकडे लिहिलं, इकडे 5 इकडे 22 बरोबर आहे, चूक होईल, हे भागाकार होणारच नाही, बरोबर की नाही. भागाकार होईल, नाही होणार असं नाही, पुढे असेल तुम्हाला ते अशा पद्धतीचा भागाकार, पण आपल्याला हे गणित चुकेल. आपल्याला 22 चे भाग करायचे, एकूण किती आहे ते आधी लिहायचं, हे चूक होईल. पाच रुपयाचे भाग करायचेत का आपल्याला, नाही, पाच मुलं आहेत आणि 22 रुपये आहेत, 22 रुपयांचे भाग करायचे, म्हणून आपल्याला इथे 22 लिहायला हवं भागिले 5. आता हे बोलायचं कसं, वाचायचं कसं, 22 बोला सगळ्यांनी, 22 बोला, बोला सगळ्यांनी, आवाज चालू करून बोला, 22 भागिले पाच. बोलायचं कस, 22 22 भागिले 5. बावीस भागिले पाच, कळलं, असं बोलायचंय, 22 भागिले 5. आता पुढे उत्तर काय येईल त्याच्याप्रमाणे पुढे आपण लिहिणार, हो की नाही. समजलं एवढं बोलायचं कसं, मग अशी सांगायचं राहिलं ते. आता भागाकार करूया, चला सांगा काय करायचं, काय करायचं आता, भागाकार कसा करायचा, काय करायचं आता, हा पाडा म्हणायचा, काय करायचं, पाडा म्हणायचा. वैष्णव तुझा व्हिडिओ बंद आहे का, चालू होत नाहीये का वैष्णवचा व्हिडिओ, पाचचा पाडा म्हणायचा, चला बोला पाचचा पाडा, चला पाचचा पाडा बोला, पाचचा पाडा येत नाही, पाच पाडा आपण इथे लिहूया, आपण इथे लिहूया, आपण इथे लिहूया, पाच एके पाच पुढे बरोबर, पाच दुणे दहा, पाच त्रिक 15,
बरोबर, पांच चौक वीस, इकरा बोल, पाचा पाचा पंचवीस, पाच तीस, बस आता खूप पुढे म्हणायची गरज नाहीये, कारण बावीसच्या पुढे बघा हे सगळे मोठे मोठे अंक आहेत ना, जास्त जास्त आहे ना, बावीस पेक्षा पुढे सगळं जास्त जास्त आहे, मग पुढे जायचं नाही, एवढाच म्हणायचा. हा, बावीसच्या आधी, बावीस पेक्षा लहान पाहिजे आपल्याला. आता इथे भाग कितीचा लागणार, इथे बघा बरं, इथे भाग कितीचा लागणार, इथे कितीचा भाग लागणार याच्यात सांगा बरं. बोल बोल बोल, सहा, काय सांगते, बोल ना बोल ना, दहा दहा दहा. हा, बावीस पेक्षा दहा लहान आहे, पण दहा पेक्षा अजून काय वजा होईल याच्यात ना, पंधरा पण वजा होईल. बावीस पेक्षा लहान आहे ना, पंधरा पण लहान आहे, अजून काय लहान आहे, वीस पण लहान आहे बावीस पेक्षा. कळतंय का तुम्हाला? हे बघा, बावीस, बावीस पेक्षा पाच लहान आहे, दहा लहान आहे, पंधरा पण लहान आहे, वीस पण लहान आहे, हे सगळे, हे एवढे सगळे बावीस पेक्षा हे लहान 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 आहेत. हो की नाही, आहे ना, कळतंय? आणि बावीस मोठे आहेत त्यांच्यापेक्षा, यांच्यापेक्षा बावीस मोठे आहेत. हो की नाही? पण म्हणून पाच नाही वजा करायचे याच्यातनं, किंवा दहा पण नाही वजा करायचे, किंवा पंधरा पण नाही वजा करायचे, बावीसच्या जवळ, बावीसच्या जवळची संख्या, लगतची संख्या कोणती आहे, बावीसच्या जवळ, बावीस पेक्षा थोडे कमी कोणती संख्या आहे, वीस. कळलं का? बावीसच्या जवळ आहेत ना वीस. अरे बाबा, एकोणीस, वीस, एकवीस, बावीस, बावीसच्या जवळ आहे वीस. हो की नाही? आपण इथं लिहिलं समजा, पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस. हा, एवढं लिहिलं. आता बावीसच्या जवळ, जवळ ह्याच्यातली कोणती संख्या, इथे बावीस आहे, बावीसच्या जवळ काय आहे, एकवीस आहे, एकदम जवळ काय आहे, एकवीस, लगत एकवीस आहे, पण एकवीस इथे पाड्यामध्ये नाहीये. एक आणखीन काय आहे, त्याच्या आधी वीस आहे, बावीसच्या जवळ वीस, जवळ आहे, वीस आहेत का इथे पाड्यात, आहे वीस आहे, वीस आहे, हे बावीस, वीस जवळ आहे. नंतर काय आहे, पंधरा आहे, पण इथे लांब आहे, लांब पंधरा लांब आहेत, तसेच दहा पण लांब आहे अजून, किंवा पाच पण बावीस पासून हे लांब आहेत, सगळे लांब, जवळ नाहीये. समजतंय? मग जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा जे जवळ आहे ते घ्यायचं. समजलं? एवढं कळलं? त्याला म्हणायचं लगत, जवळची संख्या, लगतची संख्या. हा, पाड्यामध्ये बघायचं ह्याच्यातलं कोणतं जवळ आहे, याच्या बावीसच्या जवळ येणारी संख्या कोणती आहे. मग पाच तर वजा होणार, पाच लहान आहे, दहा लहान आहे, पंधरा लहान आहे, वीस पण लहान, हे सगळे बावीस पेक्षा लहान आहे, बावीस मोठे. ओके नाही? म्हणून मग हे घ्यायचे नाही, हे नाही घ्यायचे, मग चूक होईल गणित. जवळची संख्या कोणती आहे, एकदम जवळ आहे बावीसच्या, जे जवळ आहे लगत आहे ती संख्या घ्यायची. समजलं एवढं? एवढं समजलं तुम्हाला? पक्क विसरू नका, भागाकार करताना इथेच चुका होतात. कळलं?
आता काय करूया, कितीचा भाग लावायचा? पाच. हा मग इथे किती येणार? दोन. पाडा बोल. स्नेहल स्नेहल पाडा बोल. स्नेहल पाडा बोल. पाचचा पाडा बोल. हा बरोबर. हा मग इथे किती? इथे किती? इथे किती? हा बरोबर बरोबर इकरा. चोक पाच चोक वीस. पाच चोक वीस. कळलं? समजलं? आणि हे लिहिताना, हे वरती लिहिताना पण एककामध्ये लिहायचं. एकक इकडे लिहायचं नाही, एकका वरती लिहायचं. हे पहा, हे 22 मध्ये हे एकक, हे दशक. हे माहिती आहे ना तुम्हाला? हे एकक आणि दशक हे माहिती आहे ना. मग आता पाच चोक वीस एककाच्या वरती लिहायचं. कळलं? जर तुम्ही दशकाच्या वरती लिहिले तर त्याचा अर्थ 40 होतो. कळलं? इथे जर कोणती संख्या नसेल तर इथे शून्य धरले जातात आणि मग त्याचा अर्थ 40 होईल. 40 तर आपल्याकडे रुपयेच नाहीये, हो की नाही? म्हणून हे नेहमी दशकामध्ये एककामध्ये लिहायचं. कळलं? समजलं? हे विसरू नका, हा हे पक्क लक्षात ठेवा. पाच इकडे बघा, इकरा इकडे बघ, लिहू नको. इकरा इकरा लिहू नको. इकरा लिहू नको, मी सांगणार आहे करायला तुम्हाला. तुम्ही आता इकडे बघा, पाच चोक वीस. समजलं? आता काय करायचं पुढे? पुढे काय? वजा बाकी. बरोबर वैष्णव. आता काय करायचं वैष्णव? वैष्णव वैष्णवचं लक्ष आहे का? वैष्णव आता काय करायचं इथे? इकरा 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 काय करायचं आता? इकरा बोल ना. बोल ना इकरा बोल. बोल वजा करायचं. आता काय करायचं? बोल मोठ्याने. बरोबर आहे, बोल बोल. आयुष 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 आता काय करायचं? हा बरोबर इकरा. इथे काय करायचं आता? इथे काय करायचं? आयुष आयुष बोल बोल. वजा करायचं. बरोबर वजा बाकी करायची. कळलं? वजा बाकी करायची. वैष्णव वैष्णव तुला समजलं? वजा वजा करायचं. वजा वैष्णव वजा बाकी करायची. मग करा, चला करा वजाबाकी. चला सांगा, दोनामधून दोनामधून ते शून्य गेले ते किती राहणार? हे दोन आहे तिथे, दोन वजा शून्य दोन उरले. बरोबर दोनामधून शून्य गेले, दोन राहिले म्हणजे काहीच नाही वजा केले. दोनामधून दोन गेले किती राहिले? दोन वजा दोन शून्य. बरोबर समजलं? हा मग आता हे पुसून टाकते. हा भागाकार मध्ये कसं आपण वरचा पण संख्या धरता ना, मग त्याच्यामुळं गफलत झाली. काय काय? पण वरचा पण हातच्याला हातचे धरतो ना, त्याच्यामुळं गफलत झाली. हा बर, आता झालं. आता काय करायचं? भागाकार झाला. आता प्रत्येकाला प्रत्येकाला पाच जणांमध्ये समान वाटायचे ना, मग प्रत्येकाला किती रुपये मिळाले? 22 रुपये. पाच जणांमध्ये समान वाटले, प्रत्येकाला किती रुपये मिळाले? बोल स्नेहल स्नेहल बोल. बोल ना. दोन रुपये मिळाले. भागाकार किती आला? हे तर हे काय आहे,
हे काय आहे बाकी बाकी येते हे बाकी उरले हे बाकी राहिले आणि हे 4 रुपये प्रत्येकाला मिळाले कळतंय का कळतंय का हे बघा पाच जण आहे यांना हे 22 रुपये वाटायचे हा मग आता याला किती याला किती याला किती याला किती याला किती समजा यांना 2 2 2 तू म्हणते स्नेहल म्हणते 2 2 2 दिले तर याला 2 2 2 2 2 हे सगळे मिळून किती झाले 10 झाले 2 2 4 6 8 आणि 10 10 रुपये झाले ना नाही मग हे चूक आहे किती मिळाले प्रत्येकाला बघा हा 4 4 मिळाले याला 4 याला 4 याला 4 याला 4 आणि याला 4 4 4 आपण भाग केला ना भाग केले ना प्रत्येकाला दिले ना आपण भाग केले ना 4 4 4 पहिला 4 4 4 4 4 4 4 4 वाटून झाले हे किती आहे चला पाडा बोला 4 1 4 चला बोला पाडा 4 चा पाडा बोला 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 20 बरोबर म्हणजे 20 रुपये वाटून झाले 20 रुपये हे 20 रुपये वाटून झाले 20 रुपये वाटून झाले 22 रुपये होते 22 रुपये होते माझ्याकडे 22 रुपये माझ्याकडे होते त्यातले 20 रुपये प्रत्येकाला 4 4 4 4 4 असे वाटून झाले आणि आता माझ्याकडे किती उरले 2 रुपये माझ्याकडे राहिले बाकी उरले काय म्हणायचं त्याला बाकी उरले 2 रुपये माझ्याकडे राहिले कळला 20 रुपये हे 20 रुपये संपले 22 मधले 20 रुपये संपले आणि 2 रुपये माझ्याकडे आहे उरले समजलं त्याला म्हणायचं बाकी किंवा उरले किंवा राहिले समजलं कळलं सगळ्यांना कळतंय का हे समजून घ्या समजलं वैष्णव इकरा आयुष कळलं हा मग प्रत्येकाला हे काय 4 काय रुपये प्रत्येकाला मिळाले 4 रुपये प्रत्येकाला मिळाले कळलं हा आणि हे 5 काय आहे 5 मुले होती 5 काय आहे मुले मुले किती होती 5 मुले होती समजलं एवढं आता हे ना थोडस तुम्ही घरी प्रत्यक्ष मुलांना वस्तू वापरून घ्या बरं करून त्याच्याशी समजणार नाही आता हेच उदाहरण तुम्ही घरी प्रत्यक्ष वस्तू वापरा आणि त्यांना दाखवा 4 जणांना माझ्याकडे 2 उरले म्हणजे हे बाकी संकल्पना आहे नाही कळेल त्यांना तर ते हे कसं वर्गात असलं ना की प्रत्यक्ष करून लगेच समजत हे असं म्हणजे जरा अवघडच काम आहे सगळं ठीक आहे कळलं सगळ्यांना आता तुम्ही करायचंय वहीमध्ये हा गणित वहीत करायचं मी इथे येते ते गणित करायचं पुस्तकातलं नाही करायचं मी सांगणार आहे ते करायचं हा
सत्रह सत्रह लाडू तीन जनात समान वाटायचे आहेत करा करा वही मध्ये आता जसं केलं तसंच करायचंय प्रत्येकाने वहीत करायचंय आयुष वहीत कर वही मध्ये कर वैष्णव वैष्णव वही मध्ये कर गणित वैष्णवची आई नाही आहे का जवळ वैष्णव करा बरं प्रत्येकाने बघूया काय समजलंय केलं असं सरळ कर ना असं सरळ उभं कर ना ती वही जरा सरळ कराव तिची इकराची इकराची वही मला दिसलंच नाही हा तीना पाचशे पंधरा बरोबर बरोबर आता तिथे लिही ना याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं ते लिही ना ते लिही आणि प्रत्येकाला पुढे लिहायचंय प्रत्येकाला किती मिळाले लाडू ते पण लिही खाली कंसात लिहायचं माहित नाही आता सांगितलं ना आता सांगितलं ना मी इथे काय हे काय आहे नंतर वरच काढलं ते काय आहे खाली उरलेलं काय आहे इकडे काय आहे ते लिहायचं आता मी सांगितलं ना आयुष झालं आयुष झालं का दाखव ना मग दाखव अरे गणित कर राजा आयुष आयुष तू गणित कर आत्ता झालं स्नेहल इथे हा भागाकार करायचा आणि हे काय आहे हे काय आहे आणि मग इथे कंसात लिहायचं हे काय ते हे काय आहे हे काय आहे ते लिहायचं आणि हे कंसात लिहायचं की प्रत्येकाला किती मिळाले ते पण लिहायचं वैष्णव हे गणित करायचंय वैष्णव हे गणित करतोय ना नाही समजलं तुला वैष्णव हे गणित दिसतंय ना नाही म्हणतोय तो नाही समजलं म्हणे समजलंच नाही त्याला नाही म्हणतोय तो कसं काय रे मग करणार बरं थांब सांगते थांब जरा बाकीच्यांचं बघते एकदा पण तो म्हणतोय मला नाही समजत आया दिसतय बर 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 थांबा यांचं होऊ दे यांचं बघते मी आणि सांगते त्याला हे बघ सतरा लाडू तीन जणात समान वाटायचे आहे मग आता इथे किती लिहिणार वैष्णव इथे किती लिहायचे कितीचे भाग करायचे आपल्याला
वैष्णव हाँ बरोबर ते लिही लिही तिथे लिही वैष्णव लिही तिथे बरोबर बरोबर सांगितलं बरोबर आता आता किती जणांमध्ये समान वाटायचे तीन जणांमध्ये वैष्णव वैष्णव समोर बघ इथे किती लिहिणार कितीने भागायचं हा बरोबर ली बरोबर बरोबर खाली कंसात पण लिहायचं लिहायचं हा बाकी दोन उरले ना हा हा बरोबर तीन किती थांब स्नेहल बघू बघू कितीचा भाग लावलायस तीनचा कसा काय चुकला ना चुकला ना तीन त्रिक नऊ होतात तीन त्रिक पंधरा नाही ना बाळा चुकला भाग चुकलाय भाग कितीचा लावायचा तीनचा पाडा बोल स्नेहल तिला पाडा म्हणायला लावा सांगू नका उत्तर तिला तीनचा पाडा बोल पाडा बोल ना पाडा बोलताना चुकतंय तुझं हा मग थांब थांब मग तू कितीचा लावलाय बघ भाग इथे भाग कितीचा लावलाय तू इथे किती लिहिले तू इथे किती पाच लिहिले तिला 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 लक्ष देऊ दे थांब तुम्ही हा मग हा बरोबर पाडा बोलताना चुकायचं नाही स्नेहल झालं का सगळ्यांचं आयुष झालं आयुष झालं आयुष आयुष बारा तीन पाच पंधरा केलं का हा किती उरले रे दोन उरले ना तीन पाच पंधरा हा बरोबर 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 आयुष हा आता इथे पुढे लिहायचं ना हे लिहायला नको का बर वैष्णव इकडे बघ आता एकदा स्नेहलचं झालं का स्नेहलचं झालं वजाबाकी केली बरोबर हा इकडे बघा आता सगळ्यांनी वैष्णव तू बघ आता इकडे सतरा सतरा लाडू तीन जणात समान वाटायचे आहेत हा आता एकूण सगळे मिळून किती लाडू आहेत किती लाडू आहेत लाडू किती आहेत सतरा बरोबर वैष्णव बरोबर सतरा मग ते आधी लिहायचे सतरा लाटून लाडूंचे आपल्याला गट करायचे भाग करायचे किती भाग करायचे किती किती जणात वाटायचे तीन जणांमध्ये बरोबर तीन जणांमध्ये वाटायचे सतरा हे सतरा लाडू वाटायचे किती जणांमध्ये वाटायचे मुलं किती आहे वैष्णव इकडे बघ मुलं किती आहेत मुलं वैष्णव माझ्याकडे बघतच नाहीये तू वैष्णव बरोबर तीन मुलं आहे तीन मुलांना वाटायचं बरोबर तीन जणांमध्ये वाटायचं म्हणून इथे कितीचा भाग लागला कितीने भागायचं तीन ने भागायचं आयुषचा ऑडिओ बंद करा आयुष ऑडिओ बंद कर तीन जणांमध्ये वाटायचे ओके ने तीन म्हणून तीन ने बागायचं कळलं वैष्णव समजलं आता पाडा म्हणायचा तीनचा पाडा आपण इथे लिहूया तीनचा पाडा वैष्णवसाठी लिहित्या बाकीच्यांनी पाडा लिहायचा नाही लिहायची गरज नाही परीक्षेत तशी सवय लावू नका पाडा बोलायचा सर तीन एके तीन व
वैष्णव कुठे गायब गायबच झाला. अरे यार वैष्णवच गायब झाला. वैष्णव व्हिडिओ तुझा बंद झाला बाळा, मला समजत नाही त्यामुळे. तुला दिसतंय का माझ वैष्णव? वैष्णवच गायब. बर ठीक आहे. चला तीनचा पाडा म्हणायचा. तीन एके तीन, चला बोला तीनचा पाडा. तीनचा पाडा हा म्हणा सगळ्यांनी. चला आयुष, तीनचा पाडा वैष्णवाला थांब. तीनचा पाडा वैष्णव इकडे बघ. तीन एके तीन, तीन सहा बरोबर. पुढे पुढे थांबा, बाकीच्यानी थांबा, बाकीच्यानी थांबा एक मिनिट. वैष्णव सांग तीन त्री पुढे. वैष्णव सांग, वैष्णव पाडा सांग. नऊ नऊ, तीन त्रिक नऊ. पुढे पुढे तीन चौक. इकरा थांबा, इकरा थांबा. पण वैष्णवला समजलं नाही ना म्हणून त्याला विचारते. इकरा आवाज बंद कर. बारा बरोबर, तीन चौक बारा. पुढे तीन पाचे पंधरा. पुढे तीन सक अठरा. कळलं? पण आता कुठपर्यंत म्हणायचा पाडा? सतरा पेक्षा कमी संख्या येईपर्यंतच पाडा म्हणायचा आहे. अठरा दिसतंय का खालच? दिसतंय का रे वैष्णव, तुला दिसतंय का खालच? हो हो ताई. अठरा सतरा पेक्षा हे अठरा मोठे आहेत, जास्त आहेत. मग ते नको आपल्याला, नको हे अठरा नकोय. जास्त आहे ना, सतरा पेक्षा हे अठरा जास्त आहे म्हणून ते नको आपल्याला. मग त्याच्या आधी काय आहे? पंधरा. कळलं वैष्णव? समजलं? हा मग ते घ्यायचे इथे. तीन पाचे कितीचा भाग लागणार इथे? तीन एके तीन, तीन दुणे सहा, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, तीन पाचे पंधरा. कळतंय का वैष्णव? समजलं का? पंधरा लिहिले पण इथे किती लिहायचंय? इथे इथे किती लिहायचंय? तीन एके तीन, तीन दुणे सहा, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, तीन पाचे पंधरा. कळलं? मग किती लिहायचं इथे? पाच. समजलं? समजलं वैष्णव? हा. आणि मग याची काय करायची? वजा बाकी, वजा वजा. हा कळलं. मग आता कर याच्यात, सातात ना पाच घेईल, किती राहिले? सात वजा पाच दोन राहिले बरोबर. एक वजा एक किती राहिले? शून्य बरोबर. झालं, एवढंच करायचंय. सोप्प आहे ना? सोप्प आहे की नाही वैष्णव? समजलं? आता सोप्प आहे. पुन्हा पुन्हा आता आता बाकीचं कसं लिहायचं बघा इकडे. आता हे पाडा असं लिहायची सवय लावू नका, पाडा म्हणायची सवय लावू. हा आता सतरा काय आहे? सतरा काय आहे? लाडू लाडू, एकूण लाडू. एकूण लाडू सतरा. तीन काय आहे? मुले मुले, तीन जण. तीन जण म्हणजे तीन मुले. पाच काय आलं? लाडू प्रत्येकाला मिळाले. कळलं? काय लिहायचं? पाच लाडू प्रत्येकाला मिळाले. आणि हे दोन काय उरले? दोन काय आहे? दोन लाडू बाकी राहिले. प्रत्येकाला पाच 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 दिले, पंधरा लाडू वाटून झाले.
पंधरा लाडू वाटले, पाच पाच दुणे दहा, पाच त्रिक पंधरा दिले, तिघांना देऊन झाले. पण हे दोन माझ्याकडे आहे अजून, दोन उरले आणि ते मी खाणार आता. दोन लाडू उरले, बाकी उरले, काय म्हणायचं त्याला? दोन लाडू बाकी राहिले. बाकी राहिले म्हणजेच काय? किंवा त्याला अजून दुसरा शब्द, त्याच्यासारखाच दुसरा शब्द काय? शिल्लक राहिले. राहिले किंवा उरले, सेम. बाकी राहिले, शिल्लक राहिले, उरले, अर्थ सारखाच. कळलं? बाकी शब्द लक्षात ठेवा तुम्ही. वैष्णव, वैष्णव, वैष्णव समजलं का? वैष्णव समजलं आता? हा, आणि आता इथे काय लिहिणार? कंसामध्ये काय लिहिणार? काय लिहिणार? प्रत्येकाला, प्रत्येकाला पाच पाच लाडू मिळाले. कळलं? प्रत्येकाला पाच पाच लाडू मिळाले. समजलं? सोपं आहे, अवघड नाहीये काहीच. कळलं ना? सगळ्यांना समजलंय का पक्क? हा, आता तुमच्या व्यवसायात काही दिलंय का वेगळं? एवढं समजलं ना? कळलं एवढं? व्यवसायामधली गणित आहेत ना ही, ही परत तुम्ही करा. नाही समजली तर आपण पुढच्या शनिवारी परत घेऊया. हा, हे पा इथे गणित दिलेली आहेत. इथे जी गणित दिली आहेत ना तोंडी परीक्षेमध्ये, ही गणित पान 80 वर व्यवसायाच्या, ही गणित तुम्ही सोडवा. समजलं नाही तर आपण परत शनिवारी पुढच्या परत घेऊया. हा, पळ्यावर एक एक गणित घेऊया आपण. हे ठीक आहे, बाकी काही नाही, सोपं आहे तसं समजायला. हा, आणि आणखीन एक राहिलं सांगायचं. हे जे आपण लिहिलं, आता मी पुसते सगळं. हे जे गणित आपण लिहिलं, हेच गणित अजून आडव्या मांडणीने कसं लिहायचं? ही उभी मांडणी झाली, उभी मांडणी. आडव्या मांडणीने कसं लिहायचं? सतरा, सतरा भागिले कितीने भागलं आपण? कितीने भागलं? तीन, तीन, तीन ने भागलं. सतरा भागिले तीन बरोबर भागाकार किती आला? पाच. पाच भागाकार आला. कळलं? आणि बाकी, बाकी दोन उरले. कळलं? एवढं समजलं? सतरा भागिले तीन बरोबर पाच, भागाकार पाच.